2 रुपये वस्तूपासून ते कमीत कमी 1000-2000 रुपयाच्या वस्तू किमतीपर्यंत वस्तू मिळतात. होलसेल भावात मिळतात की रिटेल भावात मिळतात? होलसेलचा भाव, होलसेल भावात तुम्हाला मिळणार. ते 1.5 किलोचं त्याकडे 120 रुपयाला, आणि असं 1.5 किलोचं घेतलं ते 100 रुपयाला. ठीक आहे. हे बाय 17 किलोचं किट आहे, ह्याच्यामध्ये 30 आयटम येतात. संपूर्ण किटमध्ये काय जे सामान येणार त्याचे, हळद, कुंकू, आबीर, गुलाल, रांगोळी, गणगुळी, अगरबत्ती, धूप, कापूर, कापूस, मध, आत्तर, जानवी, सुपाऱ्या, 35 खारीक, बदाम, अक्रोड, हळकून, नाडा, छडी, खण, पंचा, सफेद कपडा, खोबरवाटी, प्रसाद, जोरण, डोगरीचे पोटू आहेत. डोगरीचे पोटू सजवलेले साधे सर्व प्रकारचे मिळणार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आहे, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी दादरचं मार्केट आता तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे, आणि आपण आता आलेलो दादर वेस्टला. मागे आपल्याला दिसत असेल फुल मार्केट आहे, आणि आपल्यासोबत आहे इथे रोशन पवार, ह्याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचं नाव सांग तुझ्या. रोशन पवार ब्लॉग. ह्याचं पण मस्त चांगले चांगले व्हिडिओ बनवतो, तुम्ही जाऊन ह्याला व्हिजिट करा. चांगले तुम्ही कॉन्टेंट आवडलं याचे तर तुम्ही जरूर त्याला सबस्क्राईब करा. आता आपण नक्कीच करावं. तर आता आपण मार्केट थोडं आहे तो एक्सप्लोर करूया, काय काय आपल्याला इथे बघायला मिळेल गणपतीसाठी. तर आता आपण बघूया पुढे. इथे आहे दादर रेल्वे स्टेशन आहे, आणि आता आपण आहोत वेस्टला, आणि पुढे या साईडला आपल्याला बघायला मिळेल कबूतरखाना. ओके, ह्याची प्राईस काय? 150 रुपये. 150 रुपये सिंगल पीस ना? आणि याची याची पण सेम प्राईस 120. 120 रुपये. किती फुटाचं हे? 6 फूट. 6 फूट. हे बघा, हे पण तुमचंच आहे. यांची काय प्राईस आहे? 60 रुपये. सिंगल फुलांची 60 रुपये ना? एकच कलर आहे त्याची. हे किती फुटाचं आहे? 5 फुटाचं आहे मित्रांनो हे. आणि याची काय प्राईस असेल आपल्याकडे? 150 रुपये. हे बघा, हे सिंगल पीस येतो 150 रुपये. हे आहे 6 फूट. ह्याचे आपल्याला खूप काही आपल्याला इथे बघण्यासाठी मिळणार आहे. आणि ही मॅटची प्राईस काय आपली? 130 रुपये. दीड बाय 2 ची. आणि या फुलांची प्राईस काय? फुलं 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत. 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत. हे बघा, खूप आपल्याला फुलांचे आपल्याला इथे प्रकार बघायला मिळते. हे व्हाईट आहे, गुलाबी आहे. यांची काय प्राईस आहे? 50 रुपये. 60 रुपये. हे 50 ना? 50-60. 50-60. हे बघा बोला, 50. इथे कंठी आहेत, सुंदर सुंदर अशा कंठी आहेत. ह्याची काय प्राईस आहे? 100 रुपये. 120. तर मित्रांनो, आपल्याला इथे अगरबत्तीचं साहित्य सुद्धा मिळेल. अगरबत्ती, पूजेच्या सगळ्या वस्तू आपल्याला इथे बघायला मिळतील. गर्दी आहे आता. मागे आपल्याला दिसत असेल इथे आहे कबूतरखाना आहे, आणि ह्याच्यात इथे मोहन सुपारीवाला आहे. इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे आपल्याला गणपतीचे पूजेचे साहित्य बघायला मिळतील. तर आता आपण थोडी झलक बघूया काय काय आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हे आहे मोहन सुपारीवाला, आणि इथे आपल्याला गणपतीच्या पूजेसाठी खूप काही आपल्याला व्हरायटी बघायला मिळणार आहे. आणि जरा प्राईस सांगा ना आपल्याकडे काय काय व्हरायटी बघायला पाहिजे आपल्याला. आता 90 रुपये पाव किलो धूप आहे. 90. आणि ह्याची प्राईस काय? 250. भीमसेन कापूर. भीमसेन कापूर. ओके. आणि ह्याची प्राईस काय? हे 50 रुपये लोभान आहे. ओके ओके. किती किती आहे ग्रॅम? किती ग्रॅम? हे 50 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम, सॉरी, 100 ग्रॅम. आणि हे आपल्याकडे पावडर आहे, पावडरची प्राईस काय? हे 30 रुपये 100 ग्रॅम. ओके. आणि हे कापूरची प्राईस काय? हे 10 रुपये. हे 150 रुपये. हां. हे 50-30 रुपये. हे 50 रुपये. ओके. आणि आपल्याकडे अगरबत्ती कितीपासून स्टार्टिंग होते? अगरबत्ती 50-500 पर्यंत आहेत. अच्छा. 5 रुपये पीस येईल. हां. गणगोली म्हणतात त्यांना. हां, गणगोली. आणि सुपारीची प्राईस काय आपल्या इथे? सुपारी तुम्हाला जसं घेईल ते 100 रुपये, 60 रुपये 100 ग्रॅम आहे. हां. आणि हे पण 60 रुपये 100 ग्रॅम आहे. पीस पर घेतलं तर हे 5 रुपये पीस पडतील. हां. हे घेतलं तर 3 रुपये पीस पडतील. हे 50 रुपये, 40 रुपये, जसं आपल्याला पाहिजे तसं. हे 120 रुपये, 90 रुपये, 50 रुपये.
आणि हे कंठींची प्राईस काय? 120 रुपये, 90 रुपये, 80 रुपये आणि 100 रुपये, 120 रुपये, 150, 200 आणि 150 आणि 240 ला, 180 ला. हां हां. आणि मुकुट बिकुट आहेत, सर्व आहेत. मुकुटची प्राईस काय? मुकुट आहे 260 आहे, 100 आहे आणि 120 रुपये आहे. ओके, जशी पाहिजे तशी. हां बाबा. तर मित्रांनो, या गल्लीमध्ये ना आपल्याला सगळी आपल्याला पूजेची दुकानं बघायला मिळतील. पूजेचे जे साहित्य मिळतात ते सगळे ह्या गल्लीमध्ये इथे मिळतात. इसमें चाहिए कि ना. आता आपण आलेलो दादर वेस्टला आणि ह्या काकांजवळ आलेलो गणपतीच्या पूजेचे सगळे साहित्य आपल्याला इथे मिळेल. तर गणपतीचे संपूर्ण साहित्य, गणेश पूजा, सत्यनारायण पूजा, होम साहित्य, लग्नाचे साहित्य, सर्व साहित्य ते योग्य भावात मिळले जाते. ओके, काही आम्हाला दाखवा ना. कापूर, हळद कुंकू, अबीर गुलाब, भीमसेन कापूर, हां, अगरबत्ती, हे सगळे दर गणपतीचे फेटे वगैरे, शाल, ते माळा. ओके, हां, त्या माळा वगैरे, गौरीच्या बॉड्या, गौरीचे मुकुट, हे बाकीचे गौरीच्या बॉड्या सुद्धा आमच्याकडे मिळतात. हां हां. तर जरा प्राइजिंग सांगा ना जरा काय प्राईज अगरबत्ती आपल्या आपल्या अगर दुकानमध्ये अगरबत्ती 50 रुपये पाव किलोपासून, हां, कमीत कमी 700-800 रुपये पाव किलोपर्यंत मिळतात. हरेक कंपनीच्या अगरबत्ती आपल्या दुकानात मिळल्या जातात योग्य भावात. आणि आता आपल्याकडे कमीत कमी किमतीपासून काय मिळतं इथे? कमीत कमी आपल्यापासून 2 रुपये वस्तूपासून ते कमीत कमी 1000-2000 रुपयाच्या वस्तू किमतीपर्यंत वस्तू मिळतात. ओके, थोडे दाखवा ना आम्हाला, इथे मला माहिती सांगा ना. इथे हे बघा, 2 रुपयाच्या पॅकेटपासून, हां, कापूरमध्ये सुद्धा 40 ग्रामचे पॅकेट, 100 ग्रामचे पॅकेट, 1.5 किलोचं पॅकेट, सर्व प्रकारचे पॅकेट आपल्याकडे उपलब्ध असते. धूपसुद्धा धुपामध्ये पण व्हरायटी असतात. धुपामध्ये साधा धूप, मोहरा धूप, सर्व प्रकारचे धूप आपल्याकडे उपलब्ध आहेत. सत्यनारायण पूजेचे बॉक्स, गणेश, सत्यनारायण पूजेचे साहित्य हे पहा, सत्यनारायण पूजेचे साहित्य आहे पूर्ण एकत्र बॉक्स मिळेल आपल्याला, तयार बॉक्स मिळतो. आता गणेश गणेश चतुर्थी सुद्धा ह्याची काय प्राईज आहे? आता ही प्राईज आहे 200 रुपये. सत्यनारायण 300 रुपये. सत्यनारायणचं पूर्ण सेट येणार आम्हाला पूजेचं. त्याची प्राईस काय आपल्याकडे? 300 रुपये. आणि हे पूजेसाठी लागणारं तेल आहे, तेलाची प्राईस काय आपल्याकडे? तेलाचं तेल आहे, हां, त्याची कमीत कमी प्राईस आमच्याकडे 100 रुपये. ह्याची प्राईस काय आहे? किती? 900 मिळायची. ओके, हां. दुसरे लहान बी आहे. आणि तुपाची प्राईस? हे तूप 200 ग्राम, 50 ग्राम 50 रुपये, हां, 1 किलो घेतलं तर 250-300 जसं घेईल तसं घेईल तसं. आणि हे आपल्याकडे रेडीमेड आपल्याकडे तुपाची वात आहे, 30 रुपये पासून बनवलेली तुपाची वात. ह्याची प्राईस काय? त्याची प्राईस 30 रुपये. 30 रुपये. आणि 50 आहे पॅकिंग घेतलं, 50 रुपयाला 50 पीस. हां, 100 बॅग दिले, 100 रुपयाला 100 पीस. ओके, आणि ह्याची प्राईस काय आपल्याकडे? हे डोगरीसाठी वरती सामान, सत्यनारायणसाठी लागणारे वरती सामान आहे, बदाम, खरेक, अक्रोड, 5-5 असतात. हे 40 रुपयाला आपल्या इथे दुकानमध्ये असतो. आणि कापूर, भीमसेन कापूर शुद्ध कापूर हा 1000 रुपये किलो. हां, 1000 रुपये किलो, 50 ग्राम घेतला तर 60 रुपये, 100 ग्रामचं पॅकेट घेतलं तर 120 रुपये. आणि याची प्राईस काय आपल्याकडे? ती गंदगोळी, गंदगोळी आपण देवाला पिका लावण्यासाठी गंदगोळी 5 रुपयाला एक. त्यानंतर ही मध, आकर, जाणजोड, पूजेला लागणारे सर्व साहित्य. कंठी, कापसाची कंठीची प्राईस काय? कापसाची कंठीची प्राईस आपण ही फॅन्सीमध्ये घेतली तर 100, मोठी साज घेतली 150, त्यापेक्षा साऱ्यामध्ये घेतली तर 80-60. आणि पेट्यांची प्राईस काय आपल्याकडे? ते आपल्याकडे 1 फुटापासून ते कमीत कमी 10 फुटाला गणपतीपर्यंत फेटे मिळतात. कमीत कमी आपल्या 50 रुपयाच्या 700-800 रुपये प्राईस सांगा ना. ते मुकुट आमच्या इथे 1 फुटाच्या मूर्तीपासून कमीत कमी 20 फुटाच्या मूर्तीपर्यंत मुकुट मिळतात. ह्याची प्राईस काय आता? ह्याची प्राईस आता 60 रुपयापासून स्टार्ट आहे. 60 पासून मग तुम्ही घेणार त्याचे म्हणजे 200-250-300 जशी क्वालिटी घेणार तशी. त्यानंतर अगरबत्तीसुद्धा आमच्या इथे लांब कांडी, अशी लांब कांडी 3 फुटापासून
कमीत कमी चोवीस फूट अगरबत्ती पण अगरबत्ती मिळते. 24 तास चालणार आहे, 20 तास चालणार आहे, 18 तास चालणार आहे. कमीत कमी प्राइस लांब कांड्याचे आमच्याकडे 50 रुपये. पण लांब कांडे घेतले नामांकित कंपनीचे असे घेतले तर रेड गुलाबी 700 अशी प्राइस होते. आणि कंटेनची प्राइस काय आपल्या इथे? कंटेनची प्राइस आपण आता अशा कंटेनर घेतल्या, मोठ्या कंटेनर घेतला 50 रुपयापासून स्टार्ट. 30 रुपये 50 रुपयापासून माझा लहान हार काय असेल देवाचे लहान लहान हार सुद्धा 10 रुपयापासून स्टार्ट आहे. 10 रुपये 15 रुपये 20 रुपये कपड्याचे सुद्धा हार आहे. 20 रुपये 30 रुपये हँडशिका मिळतात आमच्याकडे. ह्यांची काय प्राईज आहे? ह्याची प्राईस 150 स्टार्ट आहे. 150 200 250 जसे तुम्ही जे फोटो नंबर तुम्ही येणार तसे ते शाल सुद्धा आमच्याकडे हे आहेत ना. शाली सुद्धा एक फुटा मूर्ती पाहिजेपासून आपल्याला जे 5 फूट 10 फुटाच्या मूर्तीपर्यंत शाल मिळते. किती कलर मिळतील त्याच्यामध्ये? कमीत कमी 12 कलर येतात. आणि किती प्राइस काय आहे? प्राइस 50 रुपयापासून स्टार्ट आहे. 50 रुपये स्टार्टपासून ते तुम्हाला जशी फॅन्सी घेणार तशी म्हणजे 1200 घेत पण असतात त्या. त्यानंतर हे कापूर जाण्याची मशीन हे आपण मशीन कापूर आपलं काय घ्यायला तर वातावरण शुद्ध करण्यासाठी ते कापूर जाण्याची मशीन आहे. ह्याची सुद्धा प्राईस 60 पासून ते 200 250 पर्यंत आपल्याला इथे मिळतो. ह्यांची सांगा ना प्लीज. हा धूप, हा धूपसुद्धा धूप चांगल्या क्वालिटीचा धूप घेतला तर आपल्या इथे 400 रुपये किलोचे सामान मिळतो. त्यानंतर ओरिजिनल धूप म्हणजे काळा धूप गुगल धूप टाईप हा सुद्धा धूप ओरिजिनल येणार चांगली क्वालिटी हा 400 रुपये 450 रुपये किलोच्या भावात मिळतो. आणि आपल्याकडे हे पॅकेट किती रुपयाचं आहे? हे 1/2 किलोचं त्याकडे 120 रुपयाला आणि असं 1/2 किलोचं घेतलं ते 100 रुपयाला. ठीक आहे. आणि बारीक आहे ते? बारीक ही दुपारी पावडरसुद्धा मिळते. 40 रुपयाला 100 ग्रॅम 1/2 किलो घेतले 80 रुपयाला 100 1/2 किलो. ओके. अगरबत्ती लांब कांडे अगरबत्ती हां भरपूर वराटा मिळणार मला. सर्व क्वालिटीच्या कंपनीच्या वराट्या मिळणार त्या. काय त्यानंतर हे शेपा देवाचे कपडे हां श्रीकृष्णाचे कुठल्याही देवाचे वस्त्र आमच्याकडे मिळतात. एक 10 पासून स्टार्ट आहे. 10 रुपये 20 रुपये घेणार तसे कमीत कमी मग 100 रुपये 150 रुपये पण आहे. सर सर्व देवांचे कपडे मिळतात. कुठले मूर्ती? धुपाचा स्टिक धुपापासून बनवलेला आहे. धूपकांड्या आहेत. धूपकांडे धुपाचे कप जसे आपण हा धूप घालतो ना हा तर हा धूप जाणे जरूरत नाही. फक्त हा कप लावला की धूप करणे जरूर नाही. एक कप घेतला तर 1 तास 1 कप चालतो. त्याची प्राईस काय आपल्याकडे? त्याची प्राईस आहे 60 रुपयापासून स्टार्ट. होलसेल भावात मिळतात की रिटेल भावात मिळतात? होलसेलचा भाव, होलसेल भाव तुम्हाला मिळणार. ही गौरीची बॉडी आहे, याची प्राईस काय आपल्याकडे? त्यांची प्राईस काय? 600 रुपये. आपल्याकडे किती फुटापर्यंत मिळते? फुटाचे म्हणजे 3 फूट असे 3 फूट 4 फूट असे म्हणजे ते स्टँड खाली स्टँड आहे. फी किती का? फी द्या. हे स्टँड येते, लोखंडी स्टँड येते. आपल्याकडे लोखंडी स्टँड पण मिळेल. त्याची काय प्राईस असेल? कुठली लोखंडी स्टँड आहे? ते 250 300 आहे. डवरीचे पोटो आहेत. डवरीचे पोटो सजवलेले साधे सर्व प्रकारचे मिळणार. त्याची प्राईस 60 रुपये 100 रुपये 150 रुपये जशी तुम्ही सज क्वालिटी घेणार त्या हिशोबाने. ओके. साधा जर प्लेन घेतला हे भाई 70 रुपयाचं किट आहे. त्याच्यामध्ये 30 आयटम येतात. संपूर्ण तिकीटमध्ये काय जे सामान येणार त्याचे हळद कुंकू अबीर गुलाल रांगोळी गणगुळी अगरबत्ती धूप कापूर कापूस मध आत्तर जानवी सुपाऱ्या 35 खारीक बदाम अक्रोड हळकून नाडा छोडी खण पंचा सफेद कपडा खोबरवाटी प्रसाद धुरण कापूर अष्टगण शेंदूर गोमूत्र गुळ आणि धूप खडा असे ह्याचे 30 आयटम येतात. त्याची प्राईस 300 रुपये. इथला ॲड्रेस सांगा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. गणेश अगरबत्ती सेंटर आमच्या दुकानाचं नाव आहे. गणेश अगरबत्ती सेंटर कीर्तिकर मार्केट पहिली गल्ली ते आमचा हा ॲड्रेस आहे. हा बघा हा आपण ॲड्रेस दाखवतो आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर माझा 9969054610 आणि एक नंबर आहे, 2 नंबर आहेत. त्यानंतर 9769174210 तुमचं कार्ड असेल तर मी कार्ड दोन्ही बघा. इथे त्यांचं कार्ड दिलेलं आहे, ह्याच्यावरती ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इथला ॲड्रेस सगळं काय आपल्याला मिळेल. आणि हां हे बघा ह्यांचं इथे नाव आहे वाटतं शिवाजी कपूर.
तर तुमचा वेळ काढून आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.